हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते. या पाठीमागे त्यांचा उद्देश फार महत्त्वाचा होता. त्यांना राज्यातील जनतेला कमी शब्दात बरंच काही सांगायचं होतं. 2014 साली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविताना राज्यहिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले. त्यात सर्वाधिक चर्चेचा विषय असलेला म्हणजे मराठा आरक्षण. या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर मराठा उपोषणकर्ते जरांगेने अभ्यासाविना जे तोंडात येईल ते बोलून राज्याच्या उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले. सारथी संस्थेची स्थापना केली. सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक कर्ज अशा अनेक योजनांतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला. मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवणं असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे कर्ज योजना असेल, असे अनेक फायदे त्यांनी पोहोचवले. असे असताना देखील त्यांच्यावर ताशेरे ओढले गेले हे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे, ते वेगळं सांगायची गरज नाही. 2022 मध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्यहिताचे कार्य त्यांनी केले. अनेकदा विरोधकांनी देखील अशा प्रकारे चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न केला, पण देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळे पेलवलीत. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळपणे त्यांनी माझे काम निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन असे आश्वासन राज्यातील जनतेला दिलं व त्याला ते जागले देखील. हम तो भगवान शिव को मानने वाले, इसलिए जहर भी पीते है और फिर भी जीते है. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडीन. अमित शाह यांचं ट्विट आलेलं आहे, अतिशय बोलकस ट्विट आहे. भाजपा अध्यक्ष श्री जे पी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है. यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवाभाव का परिचायक है. इसके लिए मैं उनको हृदय से बधाई देता हूँ. सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती आहे. मराठा समाजाला मी आरक्षण दिलं, त्या सभागृहाने दिलं, मी मुख्यमंत्री होतो, ते हायकोर्टात टिकवलं. जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात टिकवलं. त्या ठिकाणी सारखी संस्था सुरू करणं असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल, या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या. देवेंद्र फडणवीस, मी तुला काय आवश्यक आहे, तुम्हाला बाकीच्यासारखं समजू नको. तू ब्राह्मी कावा करायला जाशील, बाकीच्या ब्राह्मणाला काय नाही करणार. तुला सुटके नाही, तुला आयुष्यातून उठून पुऱ्या. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा मी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला, तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील देतो. हम तो भगवान शिव को मानने वाले, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं.